नमस्कार, मी विभास किचन मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण सोडा न घालता गुलाबजामची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात। इथे मी 1 किलो खवा घेतलेला आहे, पाणी घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ। सर्वात आधी खवा आधी मळून घ्यायचा आहे। त्याच्यातल्या ज्या काही गाठी वगैरे असतील त्या एकसारख्या अशा मोडल्या गेल्या पाहिजेत। इथे खवा छान मळून झालेला आहे आणि आता एकसारखे भाग आपल्याला करायचे आहेत। अगदी समान भाग करायचे, 3च भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला। इथे हे पहा या पद्धतीने। आणि आता गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे। खव्याचे 3 समान भाग जे आपण केलेले आहेत त्यातील एका भागा एवढेच पीठ आपल्याला इथे घ्यायचे आहे। यामध्ये साधारण गव्हाचं पीठ मी इथे 7 चमचे वापरलेले आहे। इथे मी आत्ता सध्या मी 5 चमचे दाखवले, पण नंतर मी 2 चमचे ॲड केलेले आहे। तर टोटल आपल्याला 7 चमचे आपल्याला इथे पीठ घ्यायचे आहे। आणि पिठाचे प्रमाण हे खव्यावर अवलंबून असते। खवा जर पातळ असेल तर पीठ जास्तही लागू शकते, किंवा खवा थोडा थिक असेल म्हणजेच घट्ट असेल तर पिठाचे प्रमाण कमीसुद्धा लागू शकते। आणि हे तर पीठ हे चांगलं ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे, छान मळून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। पाणी गरम करून घ्यायचं आहे। इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे आणि आता साधारण 2 चमचे मी इथे गरम पाणी ॲड केलेलं आहे। आणि आता एकजीव करून घ्यायचं आहे छान। आता इथे मिश्रण एकजीव करून झालेले आहे आणि आता आपल्याला याचे बॉल्स करायचे आहेत। तुम्हाला आवडतील अशा हव्या त्या साईजमध्ये तुम्ही इथे करू शकता। बॉल्स बनवताना शक्यतो मिश्रण हातावर चांगले मळून घेऊन मगच बॉल बनवावा आणि ब्रेक्स गेलेले नसावे। राहिलेल्या पिठाचे मी बॉल्स करून घेणार आहे। इथे सर्व पिठाचे बॉल्स करून रेडी आहेत। आता पाक करून घ्यायचं आहे। इथे मी साखर 1 किलो घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। पाकाला आता छान उकळी आलेली आहे आणि आता पाक आपण चेक करून घेऊया। हे पहा, इथे चिपचिपा पाक झालेला आहे। आपल्याला एकतारी पाक करायचा नाही आहे। इथे पाक आपला रेडी आहे। कढईत चांगले तूप गरम झालेले आहे। इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे, तुम्ही तेलही घेऊ शकता। आणि आता मंद आचेवरती गुलाबजाम छान तळून घ्यायचे आहेत। कलर पहा, इथे सुरेख आलेला आहे। झाले आहेत गुलाबजाम तळून, काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये। तर राहिलेले गुलाबजाम मी अशा पद्धतीने तळून घेणार आहे। तळून घेताना मंद आचेवरती तळायचे आहेत गुलाबजाम। आता इथे गुलाबजाम तळून रेडी आहेत, काढून घ्यायचे प्लेटमध्ये। आता हे गरम गरम गुलाबजाम आपल्याला पाकात ॲड करायचे, म्हणजे आतपर्यंत पाक मुरतो। इथे पाकसुद्धा गरमच असायला हवा, म्हणजे गुलाबजाममध्ये पाक अगदी आतपर्यंत मुरला जातो पटकन, जास्त वेळ लागत नाही मुरायला। आणि आता हे वरती तरंगलेले आहेत, हे जेव्हा खाली तळाला जातील तेव्हा पाक आतपर्यंत मुरला गेला आहे समजायचं। गुलाबजाम आता सगळे खाली बसलेले आहेत व तळाला। आणि आता सर्विंग बाउलमध्ये सर्व करायचे आहेत। हे पहा, आतपर्यंत किती छान असा पाक मुरला गेलेला आहे।
तुम्ही बघू शकता मस्तच झालेत गुलाबजाम, अगदी रेडी आहेत खाण्यासाठी। सोड्याचा वापर न करता खव्याचे गुलाबजाम तयार आहेत। रेसिपी एकदा ट्राय करून नक्की बघा। आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि विभास किचन मराठीला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।